बड़ा चेंडू चेंडू मागे गेलाय समीर स्ट्राइक एंड वरती सेमीफाइनल नंबर एक एक धाव धापलका मध्ये ऍड होईल वरद विनायक विचार करत असेल की इथे कमीत कमी धावांपर्यंत रोखलं जावं आणि दुसऱ्या बाजूला स्वास्तिक विचार करत असेल की मोठं धावपलक सेट केलं जावं एका बाजूला समीर दुसऱ्या बाजूला कुशल गुडव किट्टू ऑन साइडला चेंडू वेगाने निघून चाललाय सेमी गेलाय सीमा रेखा पार नितेश करतोय चूक सावकार अच्छा अंकित होता तिकडे नितेश ने जर्सी बदलली आहे त्यामुळे चौकार पहिलाच पाहायला मिळाला समीरच्या बॅटमध्ये नव्हता चौकार होता धावची यष्टीची नाही नाही चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आमचे पंच मनीष गरज दर्शवत आहेत हा वाईड आहे अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल आणि या अतिरिक्त धावण्याचे धावपलक जाऊन पोहोचले सहा वरती स्वास्तिक समोर वरद विनायक स्वास्तिक म्हणजे शुभ संकेत चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय का नाही चांगली फिल्डिंग या वेळेला मितेश आहे मितेश आहे आणि एक धाव धावून पूर्ण केली जाते आर्चिस स्ट्राइक एंड वरती येतो ऍज अ कॅप्टन म्हणून आर्चिसने अतिशय चांगला खेळ दाखवलाय आता पहिल्या मॅच पासून आणि पुन्हा एकदा आर्चिसला तोच खेळ दाखवावा लागणार आहे जर का ही मॅच जिंकायची असेल आणि त्याच्यासमोर खेळ करत असताना दुसऱ्या बाजूने समीरने सुद्धा त्याचा स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे परंतु कुशल गुरव कशा प्रकारची गोलंदाजी करतो यावरती सुद्धा नजर असणार आहे किट्टूला सुद्धा त्याच प्रकारचा मारा करावा लागेल जो त्याने आतापर्यंत केलाय तोच इकॉनॉमिकल स्पेल परंतु सध्या स्थिती आवाक्या बाहेर गेली आहे पाच चेंडू मध्ये नऊ धावा आल्यात आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे या मॅच मध्ये जरी धावा 25 बनल्या तरी सुद्धा रंगत येणार आहे जरी 30 बनल्या तरी सुद्धा रंगत येणार आहे जरी 35 बनल्या तरी सुद्धा रंगत येणार आहे आणि जरी 40 बनल्या तरी सुद्धा रंगत येणार आहे कारण दोन्ही बाजूला समान गुणवत्तेने भरलेले खेळाडू आहेत ऍज अ बॅटिंग ऑर्डर ऍज अ बॉलिंग ऑर्डर ऍज अ फिल्डिंग युनिट समसमानता आहे या दोन्ही संघांमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा धावपलक्यावरती आहे टीम स्वास्तिकच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय हेमल बावसार पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू एखाद्या वाजत निघून गेला आर्चिसने दिशा दिली आहे मी प्रशंसा करेल स्वास्तिकची त्याचं कारण आहे स्वास्तिकमध्ये दोन असे खेळाडू होते एक बॉलर एक बॅटर बॉलर म्हणजेच टक्कू हितेश या दोन मॅच खेळल्यानंतर गेले होते त्यानंतर कुणाल या सुद्धा चांगली गोलंदाजी करत होते ते सुद्धा निघून गेले आणि त्यानंतर हा संघ खेळून क्वालिफाय झाला आणि त्यानंतर सुपर एट मध्ये सुपर फोर म्हणजे सेमीपर्यंत येऊन दाखल झालाय आणि त्यामुळे त्यांनी दाखवलंय त्यांच्या संघामध्ये असलेली ती एकात्मता आणि बाकीच्या सर्व गोष्टी समोरच्या दिशेने वेगाने चेंडू फेकला गेलाय किट्टू चेंडूला फील करतो तोपर्यंत नॉट आउट नॉट आउटचा इशारा एक धाव धावून कंप्लीट केली जाते का येस रिव रेफर केला गेलाय पाहिलं जाणार आहे वेलकम डीजे बॉक्स बडा सॅल्यूट नॉट आउट निर्णय आलाय एक धाव कंप्लीट झाली आहे चांगली फिल्डिंग वेगाने चेंडू फेकला होता वेगाने फटका मारला होता वेगाने फिल्डिंग झाली वेगाने फेकी झाली वेगाने अपील झाले आणि वेगाने नॉट आउटचा इशारा आलाय तिसरे पंच शांत चित्ताने सांगतात येस इट इज नॉट आउट आन्सरला खेळण्याचा प्रयत्न वेगाने चेंडू पण एकदा निघून गेला फेकी झाली ओव्हर बाकी चांगलंय अंकितची फेकी त्याच्यावरती दाखवलंय अलेक्सनी मेकी
एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही, बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे त्या अपीलने त्या रिझल्ट नंतर. आणि आता शेवटचे अंतिम दोन षटके बाकी आहेत. विरार क्रिकेट असोसिएशन मर्यादित गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित गुरुदत्त प्रीमियर लीग 2023 हा महासंग्राम रणसंग्राम आपण पाहत आहात. आणि या रणसंग्रामामध्ये चिंचा पेस चालू असलेली पहिली सेमी फायनल, त्या सेमी फायनलमध्ये दोन संघ एकमेकात समोर आहेत. एका बाजूला वरद विनायक गणरायाचं नाव आहे आणि स्वास्तिक शुभ असं संकेत हे दुसऱ्या बाजूने. मोठा फटका, वेगवान धावची संधी, गडी गडी बाद मनीष सांगतात येस इट इज आउट. समीर माघारी परतेल आणि समीरने तिसऱ्या पंचांना रेफर केलं. मनीष अगदी क्विक आहेत, जलद आहेत आणि फास्ट आहेत. तिसरे पंच पाहतील गडी बाद आहे की नाही. डीजे बॉक्स आमच्या मंचावरती आहेत, आपण पाहू शकता डीजे बॉक्स आपल्या लुक मध्ये. विकेट आली आहे. आणि जर का डीजे बॉक्सचे चांगले चांगले डान्स पाहायचे असेल तर तुम्ही त्यांना इंस्टावरती फॉलो करा. श्रेयस गुरव गोलंदाजी मार्क वरती आला आहे, चांगले रॅम्प. आणि त्या दिवशी मला वाटतं ट्रॅक्टरच्या आवाजावरती त्याने डान्स केला होता, चांगली व्हिडिओ ती व्हायरल झाली होती. दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावपलिकावरती आहेत. स्ट्राईक एंड वरती आर्चीस, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, गौरी स्ट्राईक वरती येईल. गौरी थांब, श्रेयस थांबायचं. गौरी स्ट्राईक वरती येणार कारण ओवर संपली आहे. श्रेयस गुरव समोर गौरीश, चांगलं बॅटल रंगेल, चांगलं बॅटल रंगेल. तिसरं षटक घेऊन आला आहे नाटू. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, फेकी झाले एक धाव, डाऊन कंप्लीट केली जाते, सिंगल न धाव पलक पुढे जाताना पाहायला मिळेल. एक एक धाव आता महत्वाची आहे. तब्बल 24 संघ या किताबी भिडंतीसाठी एकमेकांसमोर भेटताना दिसत होते. उच्च कोटीचे प्रयत्न प्रत्येकाच्या माध्यमातून झाले परंतु या फायनलच्या खिताबी भिडंतीपर्यंत पोहोचण्यासाठी काहींचे प्रयत्न अपुरे ठरलेत, काही लोक अजूनही प्रयत्नात आहेत. आणि तिथून मात्र कोणता संघ फायनलमध्ये एंटर करेल पहिल्यांदा, म्हणजे पहिला पिवणारी काय सांगणार आहे या मॅच नंतर आणि त्यानंतर दुसरा फायनल आपल्याला तिथून मिळणार आहे. अखेरकार त्या मॅच नंतर तुम्हाला अंतिम विजेता सुद्धा मिळणार आहे. मी कुठेही जाऊ नका. आजची रात्र वेगाने चेंडू फेकला गेला आहे, धावची संधी, हेमल बावसार चुकी करत नाहीये. गौरी बाद, गौरीश बॅक टू द रिपार्ट, गॉन. सतरा धावा, तीन बॉल झालेत, तीन बॉल शिल्लक आहेत. सुद्देश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. काय जबरदस्त फेकी, काय जबरदस्त गॅदरिंग आणि काय जबरदस्त अटेम्प्ट. नाटू पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. एकदा दापलकामध्ये ऍड होईल सिंगल रन. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 धावा दापलकावरती चांगला कमबॅक झालाय परंतु आर्चीस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्चीस जोपर्यंत आहे तोपर्यंत मोठे फटके येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. मोठा फटका समोरच्या दिशेने नाटू, हो क्या बात आहे, चेंडू अडवलाय आणि डॉट सुद्धा आलाय. अजून एक बॉल बाकी आहे. डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू आता घेऊन श्रेयस गुरव. मोठा फटका, मोठा फटका आलाय का, ओ हो, रोहन कारेकर काय जबरदस्त फिल्डिंग. एक डाव डाऊन कंप्लीट, तीन षटकाचा खेळ संपलाय.
आणि 19 धावांमध्ये धाव फलक थांबलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि तिथून मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये 9 धावा आल्यात. याचाच अर्थ असा की 2 षटकांमध्ये कमबॅक केला गेला वर्धवीरांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. आकाश गडद त्यांच्या समोर असणार सिद्धेश. का कमबॅक झालाय, कशामुळे झालाय त्याची सुद्धा चर्चा करूयात. त्या अगोदर हा चेंडू पाहूयात. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागून गेला एका धाब्यासाठी. प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी चोख रीतीने पार पाडली. ज्या वेळेला चेंडू अंकितच्या हातामध्ये गेला त्याने चांगली फेकी केली, जयच्या हातामध्ये गेला त्याने चांगली फिल्डिंग केली, हेमलने षटक ज्या वेळेला हाताळतात त्यावेळेला चांगले चेंडू हाताळले, त्यानंतर ज्या वेळेला रोहनकडे चेंडू गेला त्याने चांगली फिल्डिंग केली, अलेक्स के गेला त्यावेळेस त्यांनी चांगली गोलंदाजी केली, फिल्डिंग केली, आणि त्यानंतर श्रेयस गुरवने त्याच प्रकारे चांगली गोलंदाजी केली. आणि म्हणूनच ओव्हरऑल त्या 2 षटकामध्ये धाबा येताना दिसलेला नाही आहेत. 12 फक्त 9 धाबा येताना दिसल्यात. आणि आता अखेरकार चौथ्या षटकातील 2 चेंडूमध्ये आता 2 धाबा आकाश घरच येताना दिसतात. इथून पुढचा 4 चेंडूंचा जो खेळ आहे त्या खेळामध्ये कोण किती कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतंय त्यावरती या इनिंग मधला तुमचा सर्व काही बापलक दिसणार. समोरच्या क्षणी खेळायचं होतं. मास्टर किंगला चेंडू लागून आदवन गेला. धावची संधी आणि चेंडू फेकला जात असताना हेबलच्या बाजूने बरी पाठ होईल. नवीन फलंदाज राजा. राजाला राजासारखी कामगिरी करावी लागणार आहे. परंतु आर्चिस यावेळेला स्ट्राइक एंड वरती आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बापल करती धाबा 22 आहेत. अजूनही एका चौकारीची मॅच बनलेली आहे. आर्चिसने एखादा जर का इथे मोठा फटका लागवला तर 2 चौकारांची मॅच बनेल. आणि थे धावफलक लढण्यासाठी बॉल देऊन स्वास्तिकला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अडवला गेलाय का? यस, चेंडू अडलाय. आणि चेंडू अडल्यानंतर एकदा धावून सुद्धा कंप्लीट केली जाते. कोण स्ट्राईक हिंट वरती आहे, कोण कशा प्रकारे फटके लगावतोय आणि कोण कशा प्रकारे खेळ करतोय यावरती या मॅचचा रिझल्ट निर्भर असणार आहे. परिस्थिती काही अशी आहे. नाक्यावरती पोलीस स्टेशनच्या इथे नाकाबंदी लावलेली आहे. बाईकवरती जाताना कोणी फुटर सीट जाऊ नका. ही सूचना फक्त तुमची काळजी म्हणून तुम्हाला काढण्यात येते आहे, बाकी काही नाही. त्यामुळे जात असताना सावधपूर्वक जावा आणि ट्रिपल ट्रिपल जाऊ नका. एकाने उतरून चालत गेलं तरी चालेल, अन्यथा तुम कारगिलमधून रस्ता आहे तिथून सुद्धा जाऊ शकता तुम्ही बाईकवरतून जात असेल तर. आत्ताच चालू झाली आहे नाकाबंदी, त्यामुळे त्याची नोंद घ्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका नाही. श्रेयस फिल्डिंग झाले, गरीबात इनिंग फिनिश. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्त धाबा किती आहे? 24-25 चा टार्गेट ठेवलं बरोबर विनायक समोर. ज्ञानाबॉईज आणि विंडोज फाईट ऑफ टॉस साठी या सेमीफायनल नंबर 2. Rasulpura, Rasulpura.
समीर गोलंदाजी मार्क वरती श्रेयस गुरव आणि आकाश घरत ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये विघ्नेश फाइटर्स सोनू लवकर ये नाना बॉयज आलेत तुमच्या इकडूनच आलेत जास्त लांब नाही आहे दोघांचे अंतर सेम आहे टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेल आदरणीय हरेश्वरजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते नाडेपिकेचा कौल केला जाणार आहे मैं विनंती करेल हरेश्वरजी पाटील साहेब आपण या आमच्या मंचावरती डीजे बक्ष कल्पेश करबळे यांना आपण पाहतोय कोणी जिंकलाय विघ्नेशने टॉस जिंकलाय आणि दोन मिनिट सांगितलं दोन मिनिटात निर्णय नाही आला तर नाना बॉयजला निर्णय घेण्याची आम्ही मुभा देणार आहोत द पार्ट ऑफ जोक निर्णय थोड्याच वेळात येईल परंतु वेगवान चेंडू काय जबरदस्त डिलिव्हरी आहे समीरने असा काही वेगवान चेंडू हाताळला आकाशला समजेन असा झालाय आणि बॅट बॉल येताना पाहायला मिळतो परंतु इथे आकाशचा जो स्वाभाविक खेळ आहे तो खूप वेगळा आहे आणि तो त्याच्या विरुद्ध खेळ करण्याचा प्रयत्न करतोय कधी कधी आपल्या स्वाभाविक खेळ करत असताना सुद्धा अडचणी येतात कधी कधी स्वभावाच्या विरुद्ध खेळ करताना सुद्धा अडचणी येतात प्रेक्षक हो मंचा समोरून बाजूला वा आपणास विनंती आपण तिथे कोणी थांबू नये तिथे तिथे पण नाही पूर्ण तिकडे इथे सुद्धा नाही चला या बाजूला कारण स्कोरर मागे आहे तिथून सर्वांना ती खुर्ची आहे त्याच्या पलीकडे सर्वांना जावा खुर्ची आहे त्याच्या पलीकडे जायचंय कारण मागे तुमचा स्कोरर आहे त्याला दिसला नाही तर अडचणी येतील आणि त्या अडचणीचं रिफ्लेक्शन जे आहे ते युट्यूबवरती 185 देशांमध्ये दिसणार आहे आमच्या वाणीतून आणि युट्यूबच्या त्या स्कोअर बारवरून त्यामुळे प्लीज आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा तुमच्याकडे आम्ही बाळगतोय त्यामुळे आपण बाजूला यायचं आहे पाच चेंडूचा खेळ झालाय ऑन साईडला चेंडू गेला एका धाव्यासाठी पहिल्या षटकाचा खेळ फिनिश संपलाय आणि पाच धावा धावपळ करती वरदा विनायक संघाच्या या खेळ डिझेला एक मधुर गीत आणि त्यानंतर वेळात मैदानाचं दर्शन पहिला षटक संपलाय दुसरं षटक घेऊन आलाय पियुष चौधरी पियुष चौधरी आल्यानंतर आकाश गरत त्याच्या समोर आहे आणि दोघे डोंगर पाड्याला बिलॉंग करतात पियुष सुद्धा डोंगर पाड्यातून आहे आकाश गरत सुद्धा डोंगर पाड्यातून आहे मोठा फटका पहिला चेंडूवरती चेंडू गेला इन टू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर ना तेरी चूक ना मेरी चूक ये भूल चूक चार रन देती हुई चौकार आलाय वन शॉट डीजे बॉक्स थँक्यू आणि स्वाभाविक खेळ थँक्यू तुझे स्वाभाविक खेळ दाखवल्यानं काय फरक पडतो न किसी के अभाव में जियो न किसी के प्रभाव में जियो ये जिंदगी गूत अपनी है उसको अपने स्वभाव में जियो स्वभावामध्ये जगणं गरजेचं काय त्याचं जिवंत उदाहरण पेश करणारी बॅटिंग आकाश घडत करतोय पहिल्या मॅच पासून आकाशने स्वभावाच्या विपरीत कामगिरी केली नव्हती पहिल्या षटकामध्ये तो करण्याचा प्रयत्न केला परंतु जमत नाहीये म्हणतो आणि म्हणूनच दुसऱ्या झटक्यामध्ये पहिला चेंडूला सीमारेषा पार पाठवलाय चौकार आलाय डोंगरपाड्याच्या पियुष समोर डोंगरपाड्याचा आकाश पडलाय भारी चौकार आणि आता पाच चेंडूचा खेळ शिल्लक असताना या षटकामधील पाहुयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते नऊ धावा धावपळकावरती आहेत 25 पाठलाग करायचा आहे सेमीफायनलचा सामना आहे ही मॅच सोपी आहे की अवघड यामध्ये काय बळ चांगणार आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू गौरेशने अडवलाय एक धाव धापलकरती ऍड होईल
मैच का सोपी राहणार नाही है त्याचं कारण ही तसंच आहे। दोन्ही संघ आतापर्यंतचा खडतर प्रवास करून या लेवल पर्यंत आलेत आणि 24 संघांमधून लीग स्पर्धा खेळून लीग सामने खेळल्यानंतर सेमीफायनलची मैच खेळतात याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चांगली प्रतिभा लपलेली आहे, चांगले कौशल्य लपलेले आहे म्हणून या पटलापर्यंत ते आलेत। बॅकफुटवरती जाऊन हा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न श्रेयस गुरवचा टेकदाव दापलकर ते ऍड होताना पाहायला मिळते आहे। प्रचंड अनुभव श्रेयसला या कमी वयामध्ये लेदर क्रिकेट, टेनिस ओवरआर्म क्रिकेट, रबर क्रिकेट, टर्फ क्रिकेट आणि आता अंडरआर्म बॉक्स क्रिकेट चेंडू आणलाय। एक धाव कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळते आहे। थेंबे थेंबे तळे साचे शालेय जीवनातली म्हण आहे आणि ती इथे पाहायला सुद्धा मिळते आहे। एक एक धाव किती मोठा डोंगर उभारते हे दाखवणारे चित्र आहे। 12 धावा दापल करती चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय रिले फील्ड एक धाव दापल करती धावा 13 शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील। आतापर्यंत गाडी ऑन ट्रॅक आहे वरद विनायकची परंतु काय स्वास्तिक ओहो झेलचीत गडीबात श्रेयस गुरव बागारे परततोय। आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती समोर आकाश घरत आहे। मोठा फटका लगावला गेलाय आकाश घरतच्या बॅटमध्ये चौकार। आठ धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये। 11 मध्ये 8 आकाश घरत ऑन स्ट्राईक आणि त्याला साथ देण्यासाठी सुद्धा आकाश आलाय पण अलेक्स नावाने परिचित आहे। मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू सीमारे का पार आता असं म्हणावं लागेल। थँक्यू टू जे थँक्यू टू जे। आता 4 धावांची गरज आहे आता असं म्हणावं लागेल 4 गरज है अजून 10 बॉल बाकी है। हमें डर मैच से नहीं लगता ना ही बंदूकी से गोली से लगता है अभी डर लगने लगा है आकाश गरज से बैटिंग से का जबरदस्त फटकेबाजी करते है। गैप मधून चेंडूला फरार अजून एक मोटा फटका चेंडू सीमारेच्या पार जाण्याच्या अगोदर अडलाय। एकता येते सेमीफाइनल नंबर 2 च्या टॉसचा रिजल्ट म्हणजेच विघ्नेश फाइटर्सने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। नॅमा बॉयजला बॅटिंग करायची आहे आणि ती दुसरी सेमीफायनल सुद्धा अशीच होणार आहे परंतु ही मॅच चांगली 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 होत असताना आतापर्यंत दिसते। धावपळ की धावा आहे 23 अजूनही 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये। 8 मध्ये 2 जिंकणार कोण आवाज येत नाही आहे वरद विनायक आवाज कमी आहे निखिलचा आवाज कमी आलाय। जिंकेल कोण बॅचेच चेंडू मागे आता अजून एका धावेची गरज आहे। मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणणं अवघड त्यांना नाहीये हेमलला बॅट घेऊन जायचं वाटते अजून एक धाव बाकी आहे। मॅच फिनिश सामना संपलाय सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतो वरद विनायक। What a win! Thank you. नंतर आज आपण पहिला आता दुसऱ्या मॅच का सुरुवात केली जाईल।